खूप मस्त जेवण झालेलं. ऑस्ट्रेलियामध्ये पहिलं घर असावं आणि ते मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज सॅटरडे आहे आणि लास्ट विकेंड खूप बिझी गेला आमचा, क्रिकेटच्या मॅचेस होत्या आणि तुम्ही ते ब्लॉग्स बघितलेच असेल. तर ह्या विकेंडला काही जास्त प्लॅन नाही आहे कारण की मागच्या विकेंडला खूप धावपळ झाली, थोडी दगदग झाली, तर त्याच्यामुळे हा विकेंड थोडा रिलॅक्स आहे. अशीच घरातली कामं वगैरे क्लिनिंग ते केली आणि श्रीला सुद्धा सुट्टी आहे. आज सॅटरडे सुट्टी आहे पण ऑन कॉल आहे ना, तर कधीही जॉबला जाऊ जायला लागू शकतं जर फोन आला तर. तर माझा मावस भाऊ इथे राहतो पर्थमध्ये, तुम्हाला माहितच असेल. तर त्याच्या घरी आम्ही आज खास जेवणासाठी जाणार आहोत. तर 7 महिन्यापूर्वी आपण संतोषच्या घराचा जो कन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ होता तर तो आपण बघितला होता. तर आता ते घर पूर्ण झालेलं आहे आणि रेडी झालेलं आहे. तर आज आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत. तर तुम्हाला पण बघायला भेटेल की संतोषने त्याचं घर कसं बांधलेलं आहे किंवा कसं सजवलं आहे. तर संतोष हा माझा मावस भाऊच आहे आणि आम्ही दोघेही आंबोलीचे आहोत. तर लहानपणापासूनच आम्ही आंबोलीतच वाढलेलो आहोत. तर त्यांचं घर हे खूप जवळ आहे, आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तर तिथेच ते राहतात. तर 1-2 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. चला तर मग आता निघूयात. चला. आलेलो आहोत आता आपण घरी. तर आता आम्ही संतोषच्या घरी इल्लेले असू. तर हे मस्त एकदम फ्रंट इलेव्हन खूप छान आहे बघा. बाजूचा घर अजून रेडी होऊक नाही हा, थोडासा काम अजून चालू आहे त्याचं. आजूबाजूची घरं आहेत बघा. तर आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये ह्या घर ज्या बाजूचा हा तर पण आपण बघितलेला होता. हॅलो हॅलो ध्रुव, कसं आहे ध्रुव? काय म्हणते? मस्त. तू कशी आहेस? कॅमेराच म्हणलं जर एंट्री करताना. छान वातावरण आहे. हा चांगलं आहे. हो वातावरण चांगलं आहे. नमस्कार संतोष. नमस्कार, वेलकम. आणि फायनली आमचं घर झालेलं आहे आणि खूप छान वाटतं की ऑस्ट्रेलियामध्ये पहिलं घर असावं आणि ते सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर 4-5 वर्षात पहिलं आपलं स्वतःचं घर होणं हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरोबर. आणि खूपच छान वाटतंय, सगळे हॅपी आहेत घरचे की ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झालोय. तर खूप छान असं घर संतोषने बांधलेलं आहे आणि इंटेरियर पण खूप छान केलेलं आहे. हा आमचा ऍक्च्युली सिनेमा रूम होता पण आम्ही त्याला देवघर असं केलं. बरोबर. आणि ध्रुवला म्युझिक आवडतं त्यामुळे म्युझिक आणि देवघर एकत्र होईल या पद्धतीने रूमची सेटअप केलेली आहे. तर हा हॉलवे आहे आणि छान किचन आहे बघा इकडे. तर किचन पण छान मस्त सजवलंय असं.
हा सुंदर असा हॉल आहे. इकडे डायनिंग एरिया आहे. आणि हे कर्टन्स पण खूप छान कर्टन्स इंडिया मधून मागवले डोंबिवली मधून. ज्यावेळी घराचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी विंडोचे मेजरमेंट घेऊन मी पाठवून दिले आणि त्या पद्धतीने मग आम्ही ऑनलाईन बघून व्हिडिओवर व्हिडिओ कॉल करून कर्टन सिलेक्ट केले आणि मग त्यांनी ते आम्हाला व्यवस्थित शिवून दिलेले. खूप छान मस्त कलर आणि सगळं एकदम मॅच झालंय खूप छान. आणि हे वुडन फ्लोरिंग पण तुम्ही बघा खूप छान वुडन फ्लोरिंग आहे. हे ऍक्च्युली हायब्रिड वुडन फ्लोरिंग आहे. ह्याला पाणी किंवा कशाचाच काही इफेक्ट होत नाही आणि खूप छान हे फ्लोरिंग आहे. डॅमेज होत नाही, काही प्रॉब्लेम नाही पाण्याचा किंवा काही. एकदम वॉटर प्रूफ आहे आणि पाणी जरी पडलं तरी तुम्ही पुसून घेऊ शकता असं छान हे आहे. आणि त्याचा लुक पण एकदम मस्त दिसतोय. नॅचरल एकदम नॅचरल वूड लुक दिसतोय. आणि हे आम्हीच बसवलेलं आहे. मी माझा मित्र रणधीर पाटील आणि शेने पण हेल्प केली हे वुडन फ्लोरिंग बसवताना. ॲक्च्युली बाहेर पण खूप छान झाडं लावलेली आहेत पण आता काळोख झालेलं आहे त्यामुळे आम्ही जास्त झाडं नाही बघता येणार पण आपण तरीही थोडीफार हे बघू. आणि इथे हे बेडरूम आहे. तर हे किड्स बेडरूम असं आहे. आणि हे टोटल हे घर फोर बेडरूम. हा फोर बेडरूम. हा फोर बेडरूम ऑल डायनिंग डायनिंग बरं. आणि सोलार इन्स्टॉल सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे सोलार सिस्टीम आहे त्यामुळे दिवसभराची जेवढी इलेक्ट्रिकल कन्झम्पशन आहे ते पूर्ण सोलार वर. बरोबर. नाही सोलारचा फायदा खूप छान होतो त्याचा. आणि हे इकडे लॉन्ड्री एरिया आहे बघा. आणि या बाजूला मग झाडं लावलेली आहेत मागे. ही नुकतीच लावलेली झाड आहेत. एक आठवडा झालेला आहे. पलीकडच्या साईडला पण गार्डन आहे तर तिथे पण तर इथे हे कढीपत्त्याचं झाड लावलंय बघा. ह्या घरामध्ये डबल बाथरूम आणि डबल कार पार्किंग अशी सोय आहे. त्याच्यामुळे हे एक कॉमन बाथरूम आहे ज्याच्यामध्ये बाथटब आणि सिंगल शॉवर आहे. आणि इकडे एक बेडरूम आहे. तर ही एक बेडरूम आहे. तर अशा तीन बेडरूम आणि एक मास्टर बेडरूम तर टोटल चार बेडरूम आहेत या घरामध्ये. घराचा जो प्लॅन आहे तो खरंच खूप छान आहे. मस्त एकदम ओपन लिव्हिंग किचन आहे. खूप छान मस्त घर बांधलंस आणि इंटेरियर पण एकदम मस्त झालेलं आहे. तर तुका कसं वाटतं म्हणजे तर सांगू खरं सांगू म्हणजे एवढा आनंद होता की म्हणजे वाटलं नव्हतं की ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर असं मी एवढ्या जवळपास इंडियन करन्सी प्रमाणे 2.5 कोटीचं घर आया. बरोबर बरोबर. हे माझ्यासाठी खूप मोठा अचीवमेंट होता की आपलं स्वतःचं घर व्हावं म्हणून. नाही नाही खूप मस्त घर बांधलेलं. तर हा आता मागे अल्फ्रेस्को एरिया आहे बघा. तर इथे खूप छान झाडं पण लावलेली आहेत संतोषने. हे जे आहे हे पिवळं जास्वंद आहे. हा हे जास्वंदाचं झाड आहे बघा. नंतर हे जास्वंद लागून गेलेले आणि आता कळ्या छान आलेल्या आहेत. हो हो. आता केळीचं झाड नाही ते देवकेळीचं झाड आहे. लाल. हा हा मस्त आहे एकदम. आणि हे आर्टिफिशियल हे जे आहे ते आर्टिफिशियल ग्रास आहे. खूप झाडं लावलेली आहेत फुलांची वगैरे. ते जे आहे ते चाफ आहे. हा हे चाफ्याचं झाड आहे बघा. हे लाल जास्वंद आहे. तर हे बॅकयार्ड पूर्ण मस्त एकदम सेटअप आहे. जेव्हा आम्हाला सॅटर्डे संडेला वेळ असतो फ्री असतो त्यावेळी सकाळचा चहा पाणी आम्ही इथे करतो. हा एकदम मस्त आहे ना. हेल्प
फ्राय करताना फिशला हे आम्ही ना रवा आणि तांदळाचे पीठ लावते. तर आम्ही मुलांना पहिल्यांदा जेवायला वाढलं आणि त्यानंतर मग आम्ही बसणार होतो. आवडलं तुम्हाला जेवण? ओके, तुम्हाला काय लागलं की सांगा. हा फार छान आहे फिश. इकडे बघा फार बिझी आहे जेवण्यात. छान आहे शो ना. बोला ना, सगळे बिझी आहेत. तर हे आमचे अजून एक कोकणातले मित्र मनीष खोत आणि त्यांची फॅमिली आहे आणि हे देवगडचे आहेत. काय खेळले तुम्ही? हाईड अँड सीक. तिथे केअरफुल आहे हा. पार्थ तू काय करते? ओके, हाईड अँड सीक खेळत आहे का? अरे वा. No one is there. तर इकडे जेवण चालू आहे यांचं. कसं झालंय जेवण? खूप मस्त जेवण झालेलं. आणि हे पॉपलेट फ्राय असत बघा, तर खूप मस्त शशीन जेवण बनवलं हा. तर थँक्यू शशी. एकदम मालवणी स्टाईल. प्रॉनची करी आ, प्रॉनची कढी केलेली आ. तर कढी पण एकदम मस्त झालेली आहे. एकदम मालवणी स्टाईल. आणि ही सोलकढी आहे. हो, एकदम मस्त. आणि सोलकढी पण एकदम खूप भारी झाली. खूप छान बनवली आहे. तर एकदम मालवणी स्टाईल बेस झालेली. मालवणी फिश थाळी. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा सोलकढी खातो. एकदम मस्त. चालेल, एन्जॉय करा तुम्ही. आणि आम्ही इथे टीव्ही बघतोय. तर मुलांचं जेवण झालेलं आहे आणि आता सगळे जेंट्स जेवत आहेत. तर त्यांचं जेवण झालं की मग आम्ही लेडीज बसतात जेवायला. सगळेजण खेळतात. पार्थ तुला येते वाजवता? वाजव ना. तर आता आम्ही सगळे संतोषच्या इथे जेवायला जेवण झालेलं आहे आणि शशीने खूप छान मस्त जेवण बनवलं होतं. तर थँक्यू शशी. आणि हा, तर हे आम्ही सगळे मालवणी माणसं असू, तर सगळे कोकणातले असू. ऑस्ट्रेलियातील कोकणी माणसं. जेव्हा मी पुण्यात होतो त्यावेळी असं वाटायचं की आपलं एक स्वतःचं घर असावं पुण्यामध्ये. पण ते पुण्यामध्ये शक्य नाही झालं. पण ज्यावेळी आता ऑस्ट्रेलियात आलो मी आणि ऑस्ट्रेलियामध्ये आता 5 वर्षानंतर जागा घेऊन स्वतःचं घर बांधलं आणि एक टुमदार ऐसपैस घर ज्यावेळी बांधून पूर्ण झालो आणि आम्ही त्या घरात ज्यावेळी राहायला आलो त्यावेळी असं वाटलं की आपलं स्वतःचं घर असण्याची जी इच्छा होती ती ऑस्ट्रेलियामध्ये येऊन पूर्ण झाली. आणि जे स्ट्रगल केलं लाईफमध्ये त्याचं चीज झालं. आईवडिलांनी जे कष्ट केलं शिकवण्यासाठी त्याचं चीज झाल्याचं मला आज खूप आनंद वाटतो. आणि ज्या परिस्थितीमध्ये मी लहानाचा मोठा झालो, वडील शेती करायचे त्यांनी शिकवलं आणि टेक्निकल साईड आय टी आय इलेक्ट्रिशियन याच्यासाठी झालं की लवकर जॉब मिळावा म्हणून. आणि पुण्यात ज्यावेळी आलो त्यावेळी समजलं की आपण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ शकतो कारण माझा मावशीचा मुलगा श्रीकांत ऑस्ट्रेलियामध्ये होता आणि त्यामुळे समजलं की प्रोसेस कशी करावी काय करावी.
आणि ऑस्ट्रेलियामध्ये येऊन ज्यावेळी इथे ॲज अ इलेक्ट्रिशियन म्हणून जॉब सुरू केला त्यावेळी समजलं की इलेक्ट्रिशियनला किती डिमांड आहे. त्याच्यानंतर मग मी कॉन्ट्रॅक्टर लायसन्स केला आणि आता मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंगचा सुद्धा बिझनेस सुरू केला आहे. त्यामुळे मी आता ऑस्ट्रेलियामध्ये खूप समाधानी आहे, खूप सेटल झालेलो आहे. इथे घर आहे, स्वतःचं घर आहे, गाडी आहे आणि माझा बिझनेस सुद्धा व्यवस्थित चालू आहे. आणि मी इंडियामध्ये सुद्धा सगळ्या फॅमिलीला मी माझ्या सपोर्ट करतो आणि ते सुद्धा खुश आहेत, याचा मला खूप आनंद आहे. खूप मस्त. म्हणजे ऑस्ट्रेलियात आल्यानंतर तुझी म्हणजे मोस्टली स्वप्न पूर्ण झालीत म्हणजे? हो नक्कीच. ऑस्ट्रेलियाने मला खूप काही दिलं पण ऑस्ट्रेलियात येण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावं लागलं पण इथं आल्यानंतर ते सगळं जे स्ट्रगल होतं त्याचं चीज झाल्याचं मला वाटतं. आणि सगळं म्हणजे घरचे सुद्धा आणि मी सुद्धा खूप खूप आनंदी आहोत. तर मित्रांनो, संतोषचं घर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि खूप छान संतोषने घर बांधलेलं आहे आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर हा इंटेरियर वगैरे खरंच एकदम मस्त केलेला हा म्हणजे माका तर खूप आवडला. आणि शशीन केलेलं जेवण पण माका खूप आवडला, स्पेशली मासे आणि जे मालवणी आपलो पाहुणचे राहा तर खूप भारी वाटला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळे काळजी घ्या आणि सोयीन राहा. बाय. संतोष आणि फॅमिलीला त्यांच्या या ऑस्ट्रेलियातील नवीन घराबद्दल खूप खूप शुभेच्छा. संतोषला ऑस्ट्रेलियात येणं आणि इथे येऊन व्यवस्थित सेट होणं यात आमची पण जी काही थोडीफार मदत झाली त्यामुळे आमका पण खूप बरा वाटता.